यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या आमसभेत प्रचंड गोंधळ उडाला. रारेगाव मध्ये ही सभा आयोजित केली. सभा सुरू असताना विरोधी दलच्या सभास्थांनी प्रश्नाचा भडीमार करीत हातात फलक घेऊन नारेबाजी सुरू केली. त्यामुळे काही वेळातच ही आमसभा संचालकांना गुंडाळावी लागली. 2 वर्षांपूर्वी परिवर्तन पॅनलचे संचालक मंडळ पतसंस्थेमध्ये सत्तारूढ झाल्यानंतर 2 गटात साथ त्याने वाद उफाळत आहे. पतसंस्थेत 47 कोटीच्या बोगस ठेवी, 500 सभासदांवर व्याजाचा अतिरिक्त भूर्दंड, नियमबाह्य कर्ज, NPA वाढ, कार्यालयीन खर्च, किरकोळ खर्च, आमसभा खर्च, न्यायालयीन खर्च, प्रवास खर्च, यात भरमसाठ वाढ झाल्याचा आरोप करीत विरोधी सभासदांनी चांगलाच गोंधळ घातला.